देशभरात कोरोनाचा प्रसार हा वेगाने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर 3 तारखेला संपणारा लॉकडाऊन हा आता 17 मे म्हणजे आणखीन 2 आठवडे वाढविण्यात आला आहे. अशातच पनवेल महापालिका हद्दीमध्ये शुक्रवारी एकाएकी 12 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाल्याची धक्कादायक तसेच पनवेलकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कामोठे पाठोपाठ आता नवीन पनवेल मध्येही कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस आणखीनच वाढत चालले असल्याने परिस्थिती खूपच चिंताजनक झाली आहे. यामध्ये कामोठे येथे 4, नवीन पनवेल येथे 4, खारघर येथे 2, कळंबोली येथे 2 अशा रुग्णांची नोंद झाली आहे. या संदर्भात पनवेल महापालिकेने आजच्या अहवालातील COVID-19 पॉझिटिव्ह आलेल्या 12 रुग्णांचे निदान हे पनवेल महापालिकेने केलेल्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगद्वारे झाले आहे. सदरच्या रुग्णांना त्यांच्याच कुटुंबातील व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह असल्याने किंवा सदर रुग्ण हे पनवेल महानगरपालिका हद्दीबाहेर नोकरी करत असल्याने संसर्ग झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे पनवेल महापालिका हद्दीतील नागरिकांनी याबाबत घाबरून न जाता महापालिकेने वेळोवेळी केलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पनवेल ग्रामीण भागात उल्वे सेक्टर 8 येथील 40 वर्षीय 1 कोरोनाचा रुग्ण सापडला आहे. त्यामुळे तालुक्यात आज 13 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.